सिट डाउन। थैंक यू मैडम। चला कुठे आगो पणा नको, कोणी कोणी गृहपाठ केला नाही ते उभे रहा। अच्छा सगळ्यांनी गृहपाठ केलाय। कारे शुभम मोहिते का गृहपाठ केला नाहीस? मॅडम काल रविवार होता, रानात गेलो होतो त्यामुळे अभ्यास करायला वेळ भेटला नाही। असं का? फेसबुकवर ऑनलाइन राहायला बरं तुला जमतं। कॉल चुकून मॅडमच्याच फोटोला लाईक केलेलं दिसते। काय काय पुटपुटतोस मॅडम? कडक काय? तुमचा कालचा फेसबुकवरचा फोटो एकदम कडक होता। गाढवा बस खाली, परत जा, ऑनलाईन दिसलास ना फटके खाशील मूर्ख कुटालचा। चला भूगोल। कोण बोललं? मॅडम तो प्रतीक माने बोलला। काय रे प्रतीक माने, मस्ती आली का? पुन्हा फटके खायचेत का? अहो मॅडम मला वाटलं कुठं बाहेर घेऊन जात आहे। चला भूगोलाचे पुस्तक काढा, मने बाहेर जायचंय। आज आपण खडकांचे प्रकार बघणार आहोत। पहिला प्रकार स्थलांतरित खडक। दुसरा प्रकार गाळांचे खडक। तिसरा प्रकार रूपांतरित खडक। प्रियंका तूच माझी जान आणि तूच माझा श्वास, तूच माझी जान आणि तूच माझा श्वास, मला सतत लागतो फक्त तुझाच ध्यास। प्रेमाच्या वेलीवर दोन फुलपाखरं मस्त विहार करतात, प्रेमाच्या वेलीवर दोन फुलपाखरं मस्त विहार करतात, पण कुणास ठाऊक ते एकमेकांवर किती प्रेम करतात। नाजूक पतंग प्रेमाने दिव्यावर झडप घालतो, नाजूक पतंग प्रेमाने दिव्यावरती झडप घालतो, पण प्रियकर पतंगाचा जीव जाताना दिवा देखील विसतो। ढगांना साथ घालता घालता चातकाचा घसा कोरडा पडतो, ढगांना साथ घालता घालता चातकाचा घसा कोरडा पडतो, पण वेडा चातक पक्षी पहिल्याच पावसात दिसतो। सखे प्रिये प्रिय प्रियंका, सखे प्रिये प्रिय प्रियंका, तूच माझी राणी आणि मीच तुझा राजा। दोघांचे मिलन एकमेकांना आलिंगन, दोघांचे मिलन एकमेकांना आलिंगन, याचच आहे तुझ्या खुश असण्याचे कारण, यातच आहे तुझ्या खुश असण्याचे कारण, तुझाच प्रवीण। साक्षी 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 साक्षी, खरंच खूप भाग्यवान आहे की प्रवीणसारखा मुलगा माझ्यावर प्रेम करतो। तुला माझ्या मनातलं सगळं कळतं, मला काय हवं आहे काय नको सगळं सगळं कळतं। आय लव यू प्रवीण। मिळालं आमच्या पिंकीला तिच्या आवडीचं प्रेम। ए ए पिंकी, कोणाची आहे चिठ्ठी? बघ इकडे। नाही कोणाची आहे चिठ्ठी? नाही नाही कोणाची नाही। दाखव म्हटलं ना, दाखव। नाही नाही कोणाची नाहीये। कोणाची आहे चिठ्ठी? कोणाचीच नाहीये। पिंकी तुला शेवटचं सांगतो, आपल्या सोबत नीट राहायचं। कस कळत नाही बर का, कस सांगू इतर? पिंके तुला वाटेल ते देईन, पाहिजेल ते देईन। पिंके तुम्हाला लय आवडते अग। पण मला तो आवडत नाही, त्यामुळे तू माझं नात ना सोडूनच दे, त्यातच तुझं भले। ए माझ्या भल्याच्या गोष्टी करू नका, तुला शेवटचं नीट सांगतोय। उद्या त्या पोपट्याच्या वाढदिवसात उशी तुझ्या त्या पव्याला हडकाचं पीठ उस्त्र आणतो,
बघू कोण त्याला वाचवा येतोय ती। ए शुभ्या काय उंदऱ्या, तुझ्यासारखी छप्पन पाहिलेत मी। आणि या जोपर्यंत मी इथं आहे ना तोपर्यंत तुला प्रवीणच्या केसाला सुद्धा हात लावून देणार नाही मी। चल निघ। ए पिंकी तुला लई महागात पडला। ए शुभ्या तुला मराठी सांगितलं कळत नाही का? का मी तुला इंग्लिश मी सांगू? चल नाही घेत ना। ए चला चला। तर विद्यार्थ्यांनो आज आपण आता आपल्या इंग्लिशची एक कविता शिकूयात। ओके आज दिनांक किती आहे रे? 11 मार्च 2020। व्हेरी गुड। जवळ आता परीक्षा आल्यात आपल्या, आपण आता ही कविता शिकूयात। प्लीज लिसन। कवितेचं नाव पण मी लिहितो इथं, थांबा। प्लीज लिसन पेज नंबर 81। मी पुढे वाचतो, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा। When I ask you to listen to me, and you start giving me advice, you have not done what I ask. When I ask you to listen to me, and you began to tell me, sir, काय माय कमिंग सर? कमिंग माय कपिंग सर? कपिंग? अरे कपिंग काय कमिंग काय? एक तर तू लेट आलास आणि खे कसली इंग्लिश बोलतोय साधं? तुला मे आय कमिंग सर एवढं म्हणता येत नाही। म्हण बरं, मे आय कमिंग सर? म्हण मे आय कमिंग सर? खदडिया असली इंग्लिश असते का कुठं? मला सांग तू लेट का झालास? काय बस लेट सांग। सर मी रस्त्याने येत होतो, रस्त्याने चुकून जाता तिथे एक बैल बांधला होता, त्या बैलाने मला दुसण दिली म्हणून मला यायला उशीर झाला। टॉक इन इंग्लिश, टॉक इन इंग्लिश। मी इंग्लिश शिकवतो तुला, हा इंग्लिशचा तास आहे, माझ्या तासाला इंग्लिश मध्ये बोलायचं। इंग्लिश मध्ये सांग मला। सर डिअर वॉच म्हणून जाणे मिले टाळी जाऊ का बसू का? अरे मला टाळी देतो, शिक्षकाला टाळी देतो, गाडो घडड्या कुठला? आणि लेट आला ती आला, असली इंग्लिश तुला कुणी शिकवली? सर तुम्ही शिकवली ती? मी? अरे अरे मी चांगली इंग्लिश शिकवली, चांगली इंग्लिश शिकवली। तू पार इंग्रजीची व्याकरणाची भाषेची सगळी वाट लावून टाकलीस। बस गाडवा खाली तिथे जाऊन। अयो सर गाडवा खाली कुठे बसते ती वैदवा? का मी नसतो गाडवा खाली बस सर? गाडवा खाली नाही म्हटलं मी, मी तुला गाडवाची उपमा दिली आणि तुला मी खाली बसायला सांगितलं, म्हणजे मी तुला गाढव म्हणालो आणि तुला खाली बसायला सांगितलं। हा भाषेचा उपमा अलंकार आहे। तुला गाढवाची उपमा दिली, हा उपमा अलंकार आहे। माहित आहे का तुला उपमा अलंकार काय आहे तो? होय सर माहितीत मला अलंकार काय असतो। मग काय आहे सर? हा उपमा अलंकार म्हणजे आपल्या पोटाचा अलंकार। हो आपण रोज सर नाश्त्याला उपमा खातो, फेमस आहे उपमा, म्हणून आता उपमा अलंकार म्हणजे पोटाचा अलंकार। असं असतो का? असं कुठं शिकवलंय का तुला? बस रस्त्या जाऊन तुला खाली गाढव कुठला मूर्ख? अरे असलं कुठं विद्यार्थी? दात काढ नको, दात काढू नको मूर्ख कुठ। प्रियंका वाचली का मराठीच्या पुस्तकातली चिठ्ठी? परत एकदा खोटं बोलू नकोस, आणि तुला नीट खोटं बोलता सुद्धा येत नाही। अगं तुझा चेहरा इतका बोल काय की मीच काय, कोणीही तुझ्या चेहऱ्यावरची भाऊ लगेच ओळखू शकतो। ते जाऊ दे, वाचली ना चिठ्ठी? बरोबर लिहिले का ना तुझ्या प्रश्नाचं उत्तर? अगं अगं असं कोणीतरी पाहिलं आपल्याला? तू बरोबर असताना हो का? एवढा विश्वास, एवढा कॉन्फिडन्स तुझ्यावर? अरे हा कॉन्फिडन्स माझ्यावर नाही, हा कॉन्फिडन्स तुझ्यावर आहे।
प्रियंका ठरल्याप्रमाणे माझं मला गिफ्ट देऊन टाक. अरे माझा राजा, दिल्ली तो भी बहुत दूर आहे. सब्र कर, सब्र का फळ मीठा होता है. ना सलामा मचाका लागून ना बोरींच्या ओ लपड्यामध्ये मित्रांच्या त्या राड्यामध्ये गंगा घालून घोड्या केल्या हजार. नववी ब ब नववी ब नववी ब ब ब नववी ब. खूपच भारी शाळा आम्हा खूप प्यारी अभ्यासाच नुसतच नाव सरांच्या लपड्याचं फळ्यावर नाव. परीक्षा आली तोंडावर कॉपी करारे भर 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 शाळा सुटली पाटी फुटली अभ्यासाची वाट लागली दंगा घालून घोड्या केल्या हजार. नववी ब बाबा नववी ब नववी ब बाबा नववी ब नववी ब नववी ब.